वाह कितीतरी दिवसांनी आपण सगळे एकत्र जेवायला बसलोय नाही इरा अगं तू कशाला वाढत बसते तूही बस जेवायला आहो नकोय राहू दे काय भांडी इकडून तिकडे करताना त्रास होतो आणि मग तोपर्यंत दुसऱ्यांना थांबावं लागतं मी पटापट वाढते नाही बघा कोणाला काही थांबायची वगैरे गरज नाहीये कारण आपल्याकडे वाढायला एक माणूस आहे वाढायला माणूस आपल्याकडे कोण प्रायश्चित्त महाराज हो प्रायश्चित्त महाराज होय अरे अभ्या काय हे प्रायश्चित्त अरे प्रायश्चित्त हाँ काय सी प्रायश्चित्त हाँ तेच ते असू दे असू दे प्रथमेश अरे ह्याचा अगदी उंदीर करून टाकलास तू हा एवढं अभिलाषा हाय तुला वाईट नाही ना वाटत हे बघ कुणाला वाईट वाटण्याचा काही संबंधच नाही कारण आपण याला बोलवलं नव्हतं ना प्रायश्चित्त घ्यायला तो स्वतःहून आलाय आहे की नाही हो 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 आई मला वाईट वाटत नाहीये अजिबात वाईट वाटत नाहीये ओ प्रायश्चित्त राव हा काय उभे करायला चला वाडा सगळ्यांना वाडा वाडा हा हा आई बाकी काही म्हण पण प्रायश्चित्त राव हे नाव फार छान आहे हो ना प्रायश्चित्त विघ्नेश्वरराव तुम्हाला काय प्रायश्चित्तराव हे बघ अभिषेक आता तू माझा शिष्य नाहीयेस तू प्रथमेश दादाचा शिष्य आहेस सो त्याला विचार भाऊजी तुम्हाला अजून काय हवंय नाही सध्या कोणालाच काही नकोय लागलं की तुला हाक मारू हा तू तिकडे जाऊन बस मागे जाऊ कर सर बस बस बर हे बघा मी आणि मीरानी असं ठरवलं की आपण सगळ्यांनी पिकनिकला जायचं वा मस्त आहे आपण खूप दिवसात पिकनिकला गेलोच नाही ना काय ग काशी तुला काय झालं तू काहीच बोलत नाहीयेस नाही काहीच तुम्ही येणार आहात ना पिकनिकला हो हो येणार ना येणार पिकनिकला नाही सगळे येणारच पण महत्वाचं म्हणजे पिकनिकला जायचं कुठं हो मी सांगतो तुम्हाला माझा मित्र आहे ना त्याचा मड आयलंड मध्ये एक मस्त बंगला आहे मुंबईला हा मुंबई म्हणजे ना रोड पासून थोडस आतमध्ये चालत जावं लागेल एक हार्डली 5 मिनिटं चालतात पण ग्रेट ग्रेट वेन्यू नको विघ्नेशला अजिबात नको अरे गेल्या वेळी तू असंच म्हणाला होतास आणि थोडस म्हणून याने वसईपर्यंत चालवलं होतं आठवत आहे नाही अरे काय होत थोडस चाललं तर काही हरकत नाही काहीच हरकत नाहीये पण हा थोडस म्हणतो खूप चालवतो आणि सगळं ओझ माझ्या पाठीवर लागतो विचारा अरे नाही पण यावेळेस तसं नाही होणार का यावेळेस ओझ वाहून न्यायला आपल्याकडे माणूस आहे ना
हो प्रायश्चित राव ओ काय मग ठीक आहे मी मस्त पैकी पुलाव बनवेन चालेल हा चालेल नाही 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 कुणीही काही करायचं नाही म्हणजे स्वयंपाक आपण करायचाच नाही काय अरे मग कोण बनवणार कोण म्हणजे काय प्रायश्चित राव वा 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 नाही एवढ्या लोकांचं जेवण मी एकट्यानं बनवायचं म्हणजे म्हणजे खायचं सांगितलं असतं लगेच हो मी आहे ना वय वय खायचं सोपं आहे हो पण बनवायचं म्हटलं तर लय त्रास होतो अरे प्रायश्चित्त घ्यायला आलास ना तू मग श्रम झाले तरच पापक्षालन पापक्षालन असू दे वय पर आणि तू घाबरतोयस कशाला तुझी आई सार्वजनिक गणेशोत्सवात 10,000 माणसांचं जेवण बनवायची आणि तुला 10 माणसांचं जेवण बनवताना एवढी भीती वाटते मग काय अरे ज्यांच्याशी तू चुकीचं वागलायस ना त्यांची सेवा करायची संधी चालून आली आहे तुला हो 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 प्रथमेश जरा बरोबर बोलतोय तुझ्या या सगळ्या पापातनं मुक्त व्हायची अशी संधी तुला मिळूच शकत नाही हो म्हण पटकन आणि कामाला लाग ऐक माझं हो म्हण आणि हो म्हणताना जरा चेहरा हसरा ठेव काय बात आहे काय बात आहे दादा काय हसतो बघ प्रायश्चित राव वा वा आता हो म्हण हो होय आता जेवणाचा विषय ऐकून आणि हे सगळं जेवण बघून पोटातले कावळे ओरडायला लागलेत बसू का मी जेवाया भाऊजी हा मीरा आपण पुढे काय करायचं ते ठरवूया गेम्स काय खेळायचं ते ठरवूया भाऊजी लय भूक लागली आहे अरे हो विसरलोच होय मग बसू जेवायला हा थांब थांब हे बघा विघ्नेश ऋषी आबा तुमची जेवण लवकर आठवा प्रायश्चित्तला भांडी घासायला उशीर होतोय पटपट हो हो अरे मला एक सांगा आपण जर असेच गप्पा मारत राहिलो तर मग हा बिचारा प्रायश्चित्त जेवणार कधी त्याच्यानंतर भांडी घासणार कधी सगळ्याला उशीर होतो ना चला 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 हटपा हटपा हॅलो आयो अग काय हा तुझी आयडिया लयच मस्त होती कसं काय उलट होतं ठरवलंच मग इथं बाहेर मच्छर फाडतात मला अग या लोकांनी मला घरामध्ये पण नाही घेतला आणि बाहेर पण नाही आकलला घरामध्ये उभा करून ठेवला इथं हा ते बी भाऊजींनी अगं मला वाटलं होतं भाऊजी ममदे असतील पण ते लयच हुशार निघाले आयो मी फोन ठेवतो फोन तरी येतोय वाटतं हा आपण पहिल्यांदाच असे सगळे एकत्र पिकनिकला चाललोय नाही हो तिथल्या खुल्या वातावरणात ना ह्या चार भिंतीतले प्रश्न नक्की सुटतील अभिलाषा वहिनींची प्रथमेश दादा नक्की बोलायला लागतील आणि विघ्नेश दादा सुद्धा जो अबोला धरलाय ना तो सुद्धा सुटेल ते कसं काय अहो मी खेळच असे घेणार आहे ज्यात नवरा बायकोला एकमेकांचा हात धरून प्रत्येक खेळ खेळावा लागणार म्हणजेच काय त्यांना बोलावं लागेल खरंच असं झालं ना तर खूप बरं होईल हे आपण लावलेलं भांडण आपण जोपर्यंत मिटवत नाही ना तोपर्यंत मला बरं नाही वाटत आई काय झालं आओ आपण जे काही केलं ते त्यांच्या भल्यासाठी या घराच्या भल्यासाठी केलं मग तुम्हाला का काळजी वाटते नाही मला मान्य आहे मीरा की आपण जे काही केलं ते त्यांच्या भल्यासाठी केलं पण त्याचा त्यांनाही खूप त्रास झाला ग त्यामुळे जोपर्यंत हे सगळं सुरळीत होत नाही ना मला नाही बरं वाटत सगळं सुरळीत होत काही टेन्शन घेऊ नका मी आहे ना बरं हे बघ हे विघ्नेश्वरचं संकट आपण घडवून आणलं होतं त्या वाधवाला हाताशी धरून हे कुणालाही कळता कामा नाही तुम्ही टेन्शन घेऊ नका हे सिक्रेटच राहील
मीरा आले चल चला कहता काम नहीं मीरा बाय समझ कळले आभ्याला तुमचं तो वाटलं होतं बघा आता आभ्या मला नोकर करता काय इथं उभा करता काय आयोलाच फोन करून सांगतो ही खुश खबर आयो हा मीरा तुला किती उशीर आहे अजून सगळे वाट पाहत आहेत स्वतः पिकनिकचा प्लॅन करा आणि आता लेट करतेस मीरा तू येणार आहेस का आपण दोन काय किती ओरडतोयस अरे मुलांसाठी पाणी नको का पाण्याची बाटली बाहेर घेता येत नाही मला रिस्क नाही घ्यायची आणि त्यांच्यासाठी खाऊ धर लवकर चल लवकर आता उशीर होतोच आहे आलो आबा एक सेकंड मीरा चल ना अजून काही राहिलंय चल लवकर आता काय मस्त हवा वाहतीये हो ना विघ्नेश दादा समुद्र आहे इथे कुठेतरी आहे हो म्हणजे आपण संध्याकाळी बीच वरती जायचं बरं वाटलं उतरा मागे काय करत होता अरे नाही सामान घ्यायचं होतं ना सामान तुम्ही काळजी करू नका प्रायश्चित आहे ना बाळ प्रायश्चित सामान घ्या अरे पण बरंच सामान आहे तो एकटा कसं नेणार हा ना आणि मी काय म्हणतो आपण बॅगा गाडीत ठेवल्या तर चांगली आयडिया आहे ना म्हणजे बॅगा गाडीत ठेवल्यावर प्रत्येक वेळेला आपण गाडी द्यायचं का अरे काही हरकत नाही तुझा सामान घेऊन जा आपण चला आज चला चला तुम्ही चला आणि इकडून तर शेवट शेवटी आहे विघ्नेश किती वेळ लागतो इथून चालत जायला लागतात 20 मिनिटं नक्की हार हाडतूड करतात ना तुला सगळे बघा ना भाऊजी तुम्ही तरी पण तू हा शर्ट का घातलाय भाऊ म्हणजे पिकनिक आलो ना आपण नाही तो काढायचा एवढं करायचंय की नाही काढ एवढं पटकन काढ पटकन होतं प्राइस आज काढू का नाही इथे लवकर काढ ते नाही माझ्या कोणतरी बघलो काय इथे उभा राहणार असं तू का सलमान खान चल काढ पटकन काढ लवकर चल आणि आता सामान घे सामान घे आणि ये आणि लहान मुलांचं पण सामान आहे सगळं घेऊन तुम्ही एखादी बॅग घ्या ना दादा घेतो ना आलो आई हो दादा काय हा आलो ऐका ना एखादी बॅग हलकी घ्या ना हो अबा तुम्ही पण काय याच्यावर लहान झाला था ए दादा स्पॉट कसा आहे अप्रतिम अप्रतिम ना अप्रतिम स्पॉट तर अप्रतिमच आहे पण यावेळेसच्या पिकनिकची ना मला जरा विशेष मजा आली अरे दरवेळी तुम्ही मला पिदवता ना सामान खांद्यावर घेऊन ते यावेळी संकट त्याच्यामुळे निभावलंय प्रायश्चित्त बाबा प्रायश्चित्त बाबा अरे तो कॅमेरा कुठे मला काय आई माझ्या डोक्यात एक सॉलिड प्लॅन आहे एक असा खेळ आहे जो खेळल्यानंतर सगळे बघा कसे एकत्र येतात आणि परत एकमेकांशी व्यवस्थित बोलायला लागतात कुठला विसरला नाहीस ना विचार प्रायश्चित राव प्रायश्चित राव आहे कुठे झोपले गौरव उठतो 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 गौरव त्या मामाला उठव अरे प्रायश्चित्ता काम करतोय ना इकडे इकडे दुसरं काम सांगतो तुला ये ये लवकर ये अरे पटकन रे अहो जेवणाचं काय करायचं आज काहीच घरून बनवून नाही आणलं हा भाऊजी लय भूका लागल्यात हो ना मग मी सांगतो ते लिहून घे कागद पेन घे जरा सांगा सांगा लवकर सांगा
आता जातो आणि हॉटेलात मग घेऊन येतो. अरे नाही नाही नाही, हॉटेल मधून नाही आणायचंय, मग इथेच करायचंय जेवण, कळलं ना? हा इथंच. हा सगळे आहेत की करायला, चांगलं आहे, सगळ्यांसाठी करायचंय. तू मी? हा मी सांगतो ते लिहून घे पदार्थ आणि घेऊन ये बाजारातून. चल लिह. अय्या काय मस्त ना, किती वर्षांनी चुलीवरचं जेवायला मिळणार आहे. छान छान. तुम्हाला माहिती आहे का आमच्या कोल्हापुरात ना एकदा मी भाऊजी लय भूक लागली आहे, तोंडाला लावायला काहीतरी आण. आतडी पिळवटते ना तुझी. होय ना लय. अरे मग त्यालाच तर प्रायश्चित्त म्हणतात. हे बघ, तू संध्याकाळपर्यंत असंच काम करत राहिलास ना तर तुझं पापक्षालन होईल. हा पण तू जरा मनापासून प्रायश्चित्त करायला. हो हो करेल करेल तो. कामाला लागा, कामाला लागा. चला 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 आता आपण सगळे खेळ खेळूया. पण कोणता खेळ छोटी आई? हे तुम्हाला माहिती आहे, खेळाचं नाव आहे माझ्या आईचं पत्र हरवलं. अयो हो काय मज्जा, मला हा खेळ खूप आवडतो. तुम्हाला माहितीये का लहान असताना कोल्हापुरात मी हा खेळ खूप खेळायचे. माझ्या मागे ना हे लोक नेहमी रुमाल ठेवायचे आणि तो रुमाल घेऊन मला नेहमी मारायचे. खूप मज्जा यायची. माझ्या आईचं पत्र हरवलं. एक होता राजा एक होती राणी, त्यांच्या स्वप्नांची ही सुंदर कहाणी. एक होता राजा एक होती राणी. मामाचं पत्र हरवलं. मामाचं पत्र हरवलं. माझ्या वहिनी वहिनी मारा त्यांना, मारा धपाटे मारा. आई बघा ना विघ्नेश दादा उठा ना. विघ्नेश माझ्या मागे टाक ना रुमाल. अभिलाषा तुला असं सांगून टाकलं तर काय उपयोग? तुला माहितीच असणार ना तुझ्या मागे रुमाल आहे म्हणून. सगळे इथं खिदळत आहेत आणि इथं मी जेवण बनवतोय. एक तर पोटात आग लागली आहे आणि डोक्यात वानवा पेटलाय. करा अभ्यास सेट करा, प्रायश्चित्त करा प्रायश्चित्त. लय झालं. नाही नाही लय झालं, ते थांबवायला पाहिजे. लय झालं यार. मामाचं पत्र हरवलं. अरे मामाचं पत्र हरवलं. 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 मामाचं पत्र हरवलं.
तू इथे काय करतोयस? आओ जा, चल काम कर जा. हो जेवणाला उशीर होईल रे, जा म्हणते ना. एवढ्यात फोडणी देऊन पण झाली असते तुझी. अहो आता फोडणीच द्यायला आलोय. प्रायश्चित्ता. भाऊजी अभ्या अभ्या बोला. भाऊजी मी प्रायश्चित्त नाही. आता अशी काय फोडणी देईन ना की काही जण मोहरी आणि तडतडतील तर काही जण जिराव आणि काळी पडतील. अभिषेक तुझं काय नवीन नाटक सुरू झालंय का आता? हो ना बा, नाटक माझं कुठं? नाटक तर तुमचं आहे. तुमचं, तुमच्या आईंच आणि या मीराताईच. मुलांनो तुम्ही जा, आज जाऊन खेळ. हा मी फक्त स्टोरी सांगतोय मी ऐकलेल्या नाटकाची, तुमच्या या दोन सुनांना आणि या सगळ्या भावांना. काय विघ्नेश साहेब, भाऊजी आयो, तुमचं धंद्यावर संकट आलं होतं ना वादवाच, ते आलं नव्हतं तर ते आणलं होतं या दोघींनी, तुमच्या या आई साहेबांनी आणि या मीराताईंनी. तर हे असं आहे हे समज. झालं माझं प्रायश्चित्त. काय भाऊजी कसं वाटलं माझं प्रायश्चित्त? कसं ना माणसानं कस शेवाळवानी असावं, दिसावं एक आणि करावं एक. काय मीराताई मी बोलतोय ते खरं आहे ना? काय मीरा हा काय म्हणतोय? अरे खोटे बोलतोय हा. हो तर मी खोटं बोलतोय. विघ्नेश साहेब, ऋषी साहेब अहो जरा आठवा, वादवाकडनं आलेली ऑर्डर कॅन्सल होते एका दिवसात. काय बरं ती का होते कशी होते? आता ती होते ती होते ती परत पुण्यांदा भेटते. आता हे कसं होतं आणि का होतं ते बी एका दिवसात. विघ्नेश साहेब जर याचा विचार करा, तुम्ही विचार करा. आई हा जे काही बोलतोय ते खरंय. विघ्नेश तुझा माझ्यावर विश्वास आहे की याच्यावर? विश्वास तुझ्यावरच आहे आई, पण हा काय बडबडतोय? विघ्नेश दादा आजवर हा आणि यांची आई असं बोलतच होते, त्यात नवीन काय आहे? आणि आपण त्या सगळ्यावरती विश्वास ठेवला हीच तर फार मोठी चूक झाली आपली. हो आबा मी पण ह्याच्या अशाच बोलण्याला फसले. तुम्ही याचं काहीही ऐकू नका. काय रे अभ्या हा इथेही आग लावायला सुरुवात केली पुन्हा? काय रे अभ्या हा प्रायश्चित्त घ्यायला आला आणि ही नाटकं करतोस तू? हा भाऊजी आओ. दादा एक काम कर. काय रे? नका मारू. ऐका ना माझं, विश्वास ठेवा ना माझ्यावरती. आओ नका मारू. आयो 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 काय
नाही त्यांचा विश्वास बसणार नाही असं सांगून उलट माझ्यावरती उलटा आळ यायचा. काहीतरी वेगळा प्लॅन करायला पाहिजे. नाही नाही हे समजत थांबायला पाहिजे. काहीतरी वेगळी आयडिया करायला पाहिजे. आयोला फोन करतो ती काहीतरी सांगेल नेमकं काय करायचं ते. हॅलो आयो. हा आयो. हा अगं ऐक मी इथं पोचलो या. अगं कुठं म्हणजे काय कुठं तरी पोचलोय मी. हा अगं कुठं काय समजे खुश आहेत समजे एक झालेत. ऐकतेस ना मागणं आवाज. ओम स्वीट ओम म्हणे. अगं होम स्वीट होम म्हणजे. हॅलो आयो गोड घर गोड सगळे आनंदात आहेत. हे आयो काहीतरी युक्ती सांग ना. अगं हे आयो सांग की युक्ती. आयो हा हा सांग ऐकतोय मी. हा 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 आयो. हा चालेल चालेल. आयो लय भारी प्लॅन आहे तुझा. लय भारी प्लॅन आहे. एकदम झका साईड आहे. आता ऐक समज ना तू सांगितल्याप्रमाणेच होईल बघ. हा आयो फोन ठेवतो. आयो ओ कुमार प्रायश्चित्त. हा झालं का जेवण तयार. नाही चाललंय काम सुरू आहे. लवकर करा. होय होय. हा अशी खिचडी बनवतो आणि मग अशी मजा येईल येऊ रे यो. हा ये प्रायश्चित्तराव. हा वाढलं सगळ्यांना. हा समजा ना वाढून झालं आता मी घेतो. हा अरे थांब थांब थांब. आओ कसं आहे ना प्रायश्चित्त घेणार आहे ना सगळ्यांचं जेवण झालं की मग जेवायचं. तेव्हा थांब जरा. अव्या सॉरी प्रायश्चित्त बाबा. हा खिचडी आहे ना एकदम मस्त झाली. खिचडी खरंच छान झाली. पण काय म्हणा प्रथमेश दादा तुझा जो मेहमान आहे ना म्हणजे आपले प्रायश्चित्त राव ती खिचडी बनवण्यात ती पकवण्यात खरंच हुशार आहे. ते तो आहेच. हो की नाही रे हुशार. तुम्हाला माहितीये का आमच्या कोल्हापुरात ना एकदा आता असाच बघत राहिलो तर भाऊजी काय मला जेवायला येणार नाही. अरे लय भूक लागली हो खाऊ ना. मी बघ कॉलेजच्या लास्ट इयरला जो पिकनिकला गेलो ना त्याच्यानंतर ह्याच पिकनिकला. बापरे. पण ती पिकनिक माझ्यासाठी खूप मेमोरेबल होती. का रे. नाही असणारच रे दादा. काय त्या पिकनिकला मीरानी ह्याला हो म्हणे. करेक्ट. अच्छा वा वा तुझ्या लक्षात आहे. तुला विश्वास बसला नसेल ना. हो मी खरं सांगू का म्हणजे मला ना वाटलंच नाही की मीरा मला हो म्हणेल. अरे सिरियसली म्हणजे काय ना आता जाऊ दे यार. छोडतो लास्ट म्हणजे मीरा ड्रिंक्स घेते का रे. कोण मीरानी. हो का नाही. अरे दादा ह्याला हो म्हणाली म्हणजे नक्कीच. हा ते बरोबर आहे. त्याला सांग ना हे चूक आहे. बरोबर आहे पण तू चुक आहे. काका आपल्या नाशिक मध्ये समुद्र का नाहीये. मी सांगू कारण आपल्या नाशिकला नदी आहे की नाही म्हणून समुद्र नाही. पण आपल्या नाशिक मध्ये समुद्र आणि इथे नदी का नाही.
कसं असतं, जिथे जमिनीचा सखल भाग असतो ना तिथे समुद्र असतो. करेक्ट. इथे सखल भाग आहे म्हणून इथे समुद्र आहे. पण हा भाग सखल का आहे? त्याच उत्तर तुझ्या बाबांना. सखल काय ऋषी बघ, अरे सांग काय हे सखल. एक नाही नाही, आता एक आता नीट उत्तर देते. हा नीट उत्तर द्या. मी असं चिडवत होतो. चल आता नीट उत्तर दे. एक मिनिट उत्तर दे. मी सांग सखल म्हणजे डबल काय झालं? काय नाही. कुठे काय? मग गप्प का बसलाय? गप्प नाही, आम्ही गप्प कुठे होतो? आम्ही बोलतोय हो की नाही वहिनी? हो ना, आम्ही बोलतोय. कॅश, किती छान वातावरण आहे ना इथे. हो वहिनी, मला माहिती आहे तुमचे नवरे तुमच्याशी बोलत नाहीयेत म्हणून नाराज आहात ना. अगं मग कळतंय तर काहीतरी कर ना मीरा. हो ना, मी विघ्नेशला सॉरी म्हणाले, रिक्वेस्ट केली, पण काहीच उपयोग झाला नाही. मला माहितीये, म्हणूनच खरं ही पिकनिक अरेंज केली. तुम्हाला आपापल्या नवऱ्यांसोबत जास्तीत जास्त वेळ घालवता यावा म्हणून. अगं पण ते तिघे एकमेकांची साथ सोडत नाहीये बघ ना. हो आत्ता सगळे बिझी आहेत, पण वेळ तुम्हाला काढावा लागेल आणि वेळ तुम्हाला नक्की मिळेल. विचार करा, इथे इतकं प्रसन्न वातावरण आहे, चांदणी रात्र आहे, फुललेली गात्र आहे, समुद्राची गाज. मनावर राज्य करायला शिका, वेळ काढा आणि अबोला दूर सारा. या मीरा, खरंच असं होईल? होईल म्हणजे होणारच. थोडा विचार कर. अरे काय करतोय विघ्नेश तू? विघ्नेश मी काय? हो मी खेळू का तुमच्याबरोबर रॅटेट? मला द्या ना, मला पण खेळायची राहत. अहो ऐका ना, तुम्ही उशिरानंतर खेळतो ना दादा, त्यामुळे आम्हाला पण खेळायचंय रे. नाही नाही नाही, विघ्नेश चल आपण दोघं खेळूया. ओ मला पण खेळायची राहत. अहो ऐका ना. अहो अरे प्रायश्चित पाणी आण रे. हो मला दे ना रॅटेट, मला पण खेळायची आहे. ऐकलं विघ्नेश? विघ्नेश काय? मी खेळू का तुमच्याबरोबर? द्या ना मला. अहो चल आपण दोघं खेळूया. मला तिथे बाय. वहिनी आई. अहो मला ख्याल दे ना गौरव, तुला पण ना कळत नाही. ए माझ्याकडे बॉल देना. येस येस, ग्रेट ग्रेट. विघ्नेश ऐक ना, चल ना खेळूया ना आपण. चल तू तिथे तिथे उभा राहा, मी इथे उभे राहते. नाही तर तू इथे उभा राहतोस का दादा? मी येऊ. हा चल विघ्नेश बॅटिंग, तू करणारच बॅटिंग. चल हा मी. विघ्नेश अहो मी बोलते पाणी दे रे. मी बोलतीये ना तुमच्याशी, बोला ना माझ्याशी. आपण घेऊया का बॅट बॉल? प्रायश्चित आबांना काय हवं बघ, जरा लक्ष दे. मी आणू का त्याच्याकडनं बॅट? ए मला बॅट दे ना. अहो आउट आउट आउट. ऐका ना, प्रायश्चित्त
थांब चला चला उतरा. आलं आपलं घर. या केवढा मोठा बंगला आहे हा, म्हणजे आपलं घर आहे. किती छान आहे नाही. मग चला चला. कुठे चाललाय माझं भाडं तर देऊन जा. अरे हो विसरलोच विसरलोच. थांब थांब थांब. किती झाले. 150 रुपये. दीडशे 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 सुटे नाही. 500 नोट आहे तुझ्याकडे आहे का ग. नाही माझ्याकडे 500 आहे. तू एक काम कर तू थांब. हे माझंच घर आहे मी घरातून घेऊन येतो तू थांब. आलो आमचंच घर आहे. अय्या बाबा कुलू कुठे गेले सगळे. विनायक दादा विनायक दादा अरे कुठे आहेस तू. बाबा कुठे गेले सगळे. हो ना. हो काका हो याकडे इकडे या. बोल. एक काम करा 3 नोट माझ्याकडे द्या मी तुम्हाला सुट्टी देतो. असं म्हणतोस थांब. अरे 1000 ची नोट आहे मला वाटलं 500 असेल. तुझ्याकडे आहे का ग. नाही माझ्याकडे 1000 आहे. काय बाई मी पण दोघींचा रंग अगदी सारखाच आहे. नाही तुमच्या तिघांचा रंग सारखाच आहे. एक काम करा 1000 ची नोट माझ्याकडे सुट्टे आहेत. नोट द्या द्या द्या. अरे पण सगळे सुट्टे तू आम्हाला देऊन टाकशील तर तुझे वांदे होतील ना. तुम्हाला काय करायचंय माझा मी बघून घेईन ना. द्याकडे पैसे. तुमच्या खिशात पैसे नाहीत का काका. मी काय म्हणतोय. अरे ऐक हे बघ काय आम्ही जर घाईघेत निघालो गावून त्यामुळे सगळं विसरलो म्हणजे पैसे एटीएम कार्ड वगैरे वगैरे. पण हे घर आमचं. हो हो हे आमचंच घर आहे. ह्या घरात तुला उद्या सकाळी पैसे मिळतील. 150 नाही 200 नाही चल 500 रुपये देईल तुला. बस सकाळी येऊन घेऊन जा. येडा समज आपल्याला. येडा समज ना काय. खिशात पैसा नाही तर बसता कशाला. हो अरे एवढं कशाला काळजी करतोय. अरे घर आहे. मी काय पैसे बुडवणार वाटतोय का तुला. हे माझं घर आहे. आता घर आणि बायका मुलं घेऊन मी कुठे पळून जाणार आहे का. तू उद्या सकाळी ये तुला 500 रुपये नक्की मिळतील. बस योगा काका मला उद्या पैसे पाहिजे. हा ये तू नक्की. बस पैसे खिशात नाही तर रिक्षात बसायला पाहिजे तेवढं. लोकांना बोलणार ना कळत नाही काय. चला चला चला. बाबा बापरे खूप दमलो रे. ती वर्षांनी खेळलो इतकं बापरे. आता काय खेळायचं बिळायचं नाही. हा आमच्या पायाचे तुकडे पडले. पण छोटी आई सांग ना आपण इकडे कशासाठी आलोय. बाबा सायकल. या तुमच्यासाठी नाही आहेत. या मोठ्या माणसांसाठी आहेत. आबा मग या सायकल्स कोणासाठी आहेत. तुम्ही चालवणार आहात का. अगं आम्हाला जर सायकल चालवायची असती तर आम्ही तुम्हाला वाट बघत थांबलो असतो का. आम्ही इथे थांबलोय ते या तिघांची सायकल रेस लावायला. काय पप्पांची रेस. पण बाबा तुम्हाला कुठे सायकल चालवता येते. अगं म्हणजे लहानपणी तुझा बाबा काय सायकल चालवायचा माहितीये. हा पण माझ्याकडनं हरायचा. हो बाबा तर खूप वर्ष झाली हो सायकल वगैरे चालवून. कुठे रेस वगैरे. नको नको सायकल. खरंच आबा नसतं खूळ कशाला. नाही हो नाही जमणार आम्हाला सायकल बिकल चालवायला. नाही तर नाही 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 ही रेस होणार म्हणजे होणार. काय बरं 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 ठीक आहे ठीक. तर मी जरा चल ना होऊन जाऊ दे. तुला चला 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 घ्या सायकली घ्या. चल पण आबा. अरे चल काय होत नाही. हो हो चालवा ना. मला पण बघायचं तुम्हाला सायकल चालवताना. बाबा प्लीज चालवा ना सायकल प्लीज. बरं 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 मी चालवतो. हे घे पकड. चला पकड. चला 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 कमान बसा 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 लवकर. त्या तिकडे एक झाड आहे त्या झाडाला वळसा घालून जो कोणी पहिला येईल तो जिंकला. ओके चला सुरू करूया. 1 2 1 मिनिट. आबा आम्ही पण बसतो ना त्यांच्या मागे टेबल सीट. चालेल. अय्या काय छान कल्पना आहे. काय गो कॅश. हो 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 खरंच दादा. पण मलाही वाटतं मीरा म्हणते ना ते करेक्ट आहे.
काय करेक्ट आहे. अरे किती वर्ष झाली सायकल चालवून, त्या डबल सीट आबा नको ना. एक दिवस काय, एक दिवस पायाचे तुकडे पडतील. काहीतरी ही आयडिया मस्त आहे. अहो या तिघांनी आपापल्या बायकांना सायकल वरती डबल सीट बसून ही सायकल रेस खेळायची. काय चला मग होऊन जाऊ द्या डबल सीट सायकल स्पर्धा. चला 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 तिघांनी आपापल्या बायकांना घेऊन सायकल वर बसा पटकन. चला चला ना काशी अभिलाषा मीरा बसा इथे सायकल वर. पण डबल सीटच का, आम्ही पण बसणार. हो हो आम्ही पण बसणार सायकल वर. ए बाबा तुम्ही तिघी जर बाबांबरोबर सायकल वरती बसलात ना तुझ्या बाबाची हवा निघून जाईल. आणि अरे इथे कुणीतरी हवं ना टाळ्या वाजवायला दंगा करायला, हो की नाही. मी एक काम करतो, मी त्या झाडाजवळ जाऊन उभा राहतो, म्हणजे कोणी चिटिंग केले की नाही बघायला बघता येईल. हा इथे का लपलाय. ए प्रायश्चित्त ये इकडे ये. ये बा ये. नाही नाही इकडे इकडे. या तिन्ही सायकली पूस हा स्वच्छ. हा तू हा नीट पूछ आणि प्रायश्चित्त घे. हो चल चल लवकर घे, तोपर्यंत मी स्पर्धेचे नियम सांगते. या इकडे या नीट ऐका. सगळ्यांना नियम कळले. झालं का रे अभ्या? झालं घ्या घ्या ना झालं झालं. चला ए मुलांनो इकडे या तुम्ही माझ्या. या लवकर चला 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 बाबा. मला जरा भीती वाटते. जोरात टाळ्या वाजवायच्या. चला अरे आम्हाला चेअरअप करा. रेडी एक दोन तीन स्टार्ट. हलू नको तुला सवय. आपण पहिले फिरायचो ना लग्न झाल्यानंतर सायकलवर. हो पण आता काय झालं थांब. तिकडे चला थांब. जिंकतो ओरडू नकोस का. तिकडे चला तू नीट बस बरं. अभिलाषा नीट बस. उतर उतर खाली उतर. का टायर पंक्चर झालं बघ. मग टायर पंक्चर झालं तर मला का ओरडताय तुम्ही? इथे कोण बसलं होतं? तुझ्यामुळे पंक्चर झालाय. पण तुम्ही म्हणजे नीट बसता येत नाही का तुला? तुम्ही नेहमी असं करता. तडतड करतेस मग बसून. नीट चालू देत नाही सगळं. चल चालते तिकडे. काय तिकडे जाऊन उभी राहा. तिकडे तुमच्यामुळे झालं. मला काय बोलताय? माझ्यामुळे काय झालं? झालं मला नेहमी ओरडत असतात. ते लोक जिंकले तुम्हाला चालवता येत नाही सायकल. माझ्यामुळे काय पंक्चर झाली? काही बोलत असतात. बोलणार नाही मी अजिबात त्यांच्याशी. बहिणी ऐक लागलो मला. मम्मी सासूबाई नमो नमः.